जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप युतीच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा येत्या बुधवारी 15 फेब्रुवारी रोजी बोलवेनोड येथे 2:00 PM होणार आहे. भाजप RPI आठवले युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेला पालकमंत्री प्रकाश मेहता, संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर हे उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती भाजप युतीच्या वतीने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, RPIचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, JNPTचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उलवे नोड सेक्टर 19 मधील भूमिपुत्र भवनाच्या समोरील मैदानावर होणाऱ्या या सभेची अधिक माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. रायगड जिल्हा परिषदेच्या आणि रायगड मधल्या 15 तालुक्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुका येणाऱ्या 21 फेब्रुवारीला त्यांचं मतदान होतं आणि या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामधल्या 44 जागा या जिल्हा परिषदेच्या लढवते आणि त्याचबरोबर 90 जागा या पंचायत समित्यांच्या RPIच्याबरोबर युतीनं आम्ही या जागा लढवत आहोत. या जागांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येत्या 15 तारखेला बुधवारी पनवेल तालुक्यातील उलवेनोर या परिसरामध्ये तिथे प्रचारासाठी येत आहे आणि म्हणून त्या सभेच्या विषयी आपण सर्वांना माहिती देण्यासाठी आणि एकंदरीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या अनुषंगाने आपण सर्वांना अवगत करण्यासाठी म्हणून आम्ही पत्रकार परिषद आली. ही सभा रायगड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी RPI युतीच्या प्रचारासाठी, त्याचे जे सगळे उमेदवार आहेत सगळ्यांच्या प्रचारासाठी निवडणूक.